इतना भी हमको दीवाना, ओ हम लोगों के ठोकर में है ये जमाना। बिगड़े दुनिया बिगड़ भी दो, झगड़े दुनिया झगड़ने भी दो, लड़े जो दुनिया लड़ने भी दो, हम अपनी धुन में गाओ। दुनिया रूठे रूठने दो, बंधन टूटे टूटने दो, कोई छूटे छूटने दो ना घबराओ। आज की रात होना है क्या, पाना है क्या, खोना है क्या, आज की रात होना है क्या, पाना है क्या, खोना है क्या। नया है यह, नया है यह, डिगड़ डिग डिग डिग, नया है यह, नया है यह, डिगड़ डिग डिग डिग, डिगड़ डिग डिग डिग, डिंग 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 डिंग। जी तू तू लय भारी गायलेला आहेस आणि मी आज लय भारी दिसतोय। थँक यू सो मच। कसे आहात मंडळी, मजेत ना? तर तुमच्या ब्लॅक अँड व्हाईट झालेल्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा सप्तरंग भरण्यासाठी घेऊन आलो तुमचा आवडता इष्टमन कलर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे फेअर अँड लवली फू वाई फू नय आहे पॉट बाय फ्रुटी। तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात आजच्या लई भारी भागाला आणि स्वागत करूयात आपल्या लई भारी परीक्षकांचं। लई भारी एकच वादा बोले तो संजय दादा, आणि ज्या दिसतात लई भारी आणि ज्यांना असते नेहमीच हसण्याची गाई, यमक नसली तरी स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं अश्विनी ताई। मंडळी एक अंड उंचावरून जमिनीवर पडलं आणि फुटलंच नाही, कारण काय? त्याचा कॉन्फिडन्स। कॉन्फिडन्स असाच असतो, असला की चमत्कार नसली की माती। एका माणसाचा गेला एक कॉन्फिडन्स, बघूया तो त्याला परत मिळणार का। अरे बस ना, बस। नमस्कार नमस्कार, मी कॉन्फिडन्स मिळवणारच, मी कॉन्फिडन्स मिळवणारच, मी कॉन्फिडन्स मिळवणारच। या माझ्या कार्यक्रमामध्ये मी मानसोपचार तज्ञ नाजुका ओझा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। माणसाचा कॉन्फिडन्स कशाने जाऊ शकतो? माझी एक मैत्रीण आहे, चहात साखर कमी पडली तरी तिचा कॉन्फिडन्स जातो, जेवणात मीठ जास्त पडलं तरी तिचा कॉन्फिडन्स जातो। कॉन्फिडन्स माझा आहे जातो जेव्हा वाक्य पाठ नसतात तेव्हा। आतापर्यंत या शो मध्ये बरीच जण येऊन गेली आणि ते महत्वाचं म्हणजे कॉन्फिडेंट होऊन गेले। मी क्षणार्धात कोणाचाही कॉन्फिडन्स एका मिनिटात बिल्डअप करू शकते। तुम्हाला पाहायचं असेल तर या, तुमच्यापैकी कुणीही आता माझ्या समोर या, मी एका क्षणात त्याचा कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकते। कम ऑन, कोण येत आहे? कोण येत आहे? अरे ए खरं तर सुट्या पुटात येणारा माणूस जोमत यायला पाहिजे, हा गोमत असल्यासारखं का आला? असो, ये ये बाळा, ये 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 ये, शांत हो, बोल बोल, तुझा कॉन्फिडन्स काय? बोल माझ्या बरोबर, मी कॉन्फिडन्स मिळवणारच, मी कॉन्फिडन्स, बोल बोल। मी बोल, मी बोल। अरे बघितलं, याला म्हणतात कॉन्फिडन्स बिल्डअप करणं। हा माणूस मगाशी बसायला तयार नव्हता, आता डायरेक्ट झोपला। याला म्हणतात कॉन्फिडन्स बिल्डअप करणं। कम ऑन बाळा, उठ 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 उठ, मला सांग सांग, मला सांग, घाबरू नकोस, सांग मला तुझं नाव सांग। हा हा सांग सांग, हा हा हा, बोल बोल। एसी जरा कमी करता का? याला थंडी वाजते, एक मिनिट। अहो गाणं लागलं त्यातून कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी। कम ऑन नाच नाच नाच, जोरात एनर्जी, कम ऑन नाच नाच। अरे अरे अरे, तुझा कॉन्फिडन्स आहे का स्मार्टफोनची बॅटरी? मित्रा ए बाळा,
ए राजा उठ, नाही जात उठ, 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 ऐक ऐक मला सांग तुझा प्रॉब्लेम काय 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 होते तुला? मी हा हा मला ओके माझा ओके माझ्या करता माझ्यासाठी मपल्याला म आला तुझ्यावर माझा माझ्यातला अरे ए भेटत खेळतोय का मारू नको भेटत खेळतोय का आपण बाळा ये इकडे मारू नको इकडे इकडे सॉरी 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 इजी इजी कूल कूल मला सांग मला सांग मला सांग तुझं तुझं नाव सांग अर्जुन 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 नाव आहे तुझं पर तुझं वय काय सांग 26 26 वय आहे काय प्रॉब्लेम काय बोल बोल कॉन्फिडन्स गेलाय याचा कॉन्फिडन्स गेला तरुण वय 26 वय पण याचा कॉन्फिडन्स गेलेला आहे ओहो आलं माझ्या लक्षात आलं माझ्या लक्षात चार चार मुस्लिम पॉवरच्या गोळ्या खा कॉन्फिडन्स क्षणाला कोण आहे बघा याचा प्रॉब्लेम मी थांबवलेला आहे तसा नाही माझं सगळा सगळा गेलाय सगळा गेलाय कॉन्फिडन्स थोपट थोपट मला नाही स्वतःला थोपट स्वतःला थोपट आणि सांग मी कॉन्फिडन्स मिळवणारच मी कॉन्फिडन्स मिळवणारच कम ऑन थोपट एकदा तुम्ही करून दाखवा ना मी कॉन्फिडन्स माझा हात नाही पोचत रे आता तू तू प्रयत्न कर मी कॉन्फिडन्स मिळवणार मी काय कोण आहे अरे ए तूच नाही का तुझ्या पाठीवर मारलं एवढा पोच मी कॉन्फिडन्स मी आई ग नाही जातोय जातोय आणखीन ढेपाळतोय कसा रे तुमचा कॉन्फिडन्स जातो अशी कशी तुम्ही तरुण मंडळी 10वी 12वीत नापास झाला कॉन्फिडन्स गेला मला सारखी नोकरी मिळाली नाही कॉन्फिडन्स गेला मला सारखी मुलगी मिळाली नाही कॉन्फिडन्स गेला असं कसं चालेल माझं तसं नाहीये माझं फार वेगळं आहे काय काय माझा कॉन्फिडन्स कसाही जातो म्हणजे असं रस्त्यातून चाललो असतो टोले जंग इमारत पाहतो 46 मजल्याची इमारत पाहतो कॉन्फिडन्स जातो विचार करतो किती स्किट करावे लागतील तिथे घर घ्यायला फार फार कॉन्फिडन्स आईला मी म्हणालो होतो आई मी खूप मोठा होईन आई मी खूप मोठा होईन आई म्हणाली बाळा हो खूप मोठा हो मी म्हटलं इतका मोठा होईन माझं स्टॅम्प निघेल स्टॅम्प पोस्टाचं तिकीट निघेल आई म्हणाली बाळा एवढा मोठा होऊ नको लोक मागून थुका लावतात आणि वरण दणके देतात तिथेच गेला माझं आलेला आहे माझा मुद्दा लक्षात आलेला आहे तुमचं प्रॉब्लेम अगदी साधारण आहे काळजी करू नकोस उड्या मार एनर्जी कमान मोठ अजून आहे 1 2 3 4 5 6 7 उड्या शारीरिक कॉन्फिडन्स पण घालवला आता तुम्ही मानसिक तर ढळला होता पण आता मी असाच तुमच्याशी बोलणार आता दुसरा पर्याय नाहीये माझ्या शांत हा ग्लास अर्धा भरलाय अर्धा रिकाम आहे हो काय सांगशील दोन्ही आहे तो दोन्ही ते दिसतंय बाळा पण तुझ्या चॉईस ती तू काय सांगशील त्यात ओडका टाका अरे ओरडू नका माझं कॉन्फिडन्स ओरडू नका हे बघ मी तुला पाहण्याचा कॉन्फिडन्स दिलाय पिण्याचा नाही हा ग्लास अर्धा भरलाय का अर्धा रिकामा आहे दोन्ही आहे तो दोन्ही आहे ते मला कळतंय पण तू सांगशील काय अर्धा भरलाय का अर्धा रिकामा आहे होय त्यात थोडासा लिंबू पिळा म्हणजे चव येईल त्याला तो चिडू नका माझं कसं कळतंय तुला नमस्कार मी नाजूक आहोजा कॉन्फिडन्स देणार याला देणार लेट मी आस्क गेम कुठचा खेळतोस बुद्धिबळ शाबास अतिशय इंटेलिजंट गेम आहे हा बुद्धिबळ ओके वजीर मेला कधी गेले काका आता तर बाजूला राहत होते असे कसे कॉन्फिडन्स खेळतोस ना तू खेळ हा बुद्धिबळातला वजीर मेला राजा एकटा राहिला प्यादा एकटे आता हा राजा कसा वाचे सांग राजाला सांगेन प्याद्याचे कपडे घाल आणि पटकन इथून पळून जा म्हणजे मार नाही खाणार तो गेम एक मिनिट सॉरी ये तू गेम खेळतोस कुठला खेळाडू कुठला आवडतो विश्वनाथन आनंद का आवडतो तो बोल का आवडतो कारण तो साऊथ इंडियन आहे अरे त्याची जात नाही विचारली रे तो का आवडतो खेळतो चांगला तो खेळ आवडतो मला कसा वाटतो तो म्हणजे तो इतका जबरदस्त खेळतो पण विश्वनाथन आनंदचं आणि माझं सेमच झालं क्रिकेटच्या झगमगाटापुढे बुद्धिबळ खेळण्याचा त्याचाही कॉन्फिडन्स गेलाय
त्यामुळे तो माझा आदर्श असल्यामुळे माझाही कॉन्फिडन्स गेलाय. अच्छा कशा रे तुझा कॉन्फिडन्स जातो? तुम्ही रडू नका. अच्छा नको रे जाऊ तुझा कॉन्फिडन्स. हो नाही हो बघ तो पण नको रे रडूस. कॉन्फिडन्स घालू नको. अरे ए माणसा उठ उठ पाखरा उठ उठ. तुला आकाशात उंच भरारी घ्यायची आहे लक्षात घे. उंच उडायचंय. मला सांग तू टीव्ही बघतोस? हो पाहतो. काय पाहतोस? टीव्ही. टीव्हीवर काय पाहतो? टीव्हीवर जाहिराती. जाहिराती नाही पाहत मी. नाही पाहत जाहिराती. जाहिरातीतली चकचकीत माणसं दिसली की मला स्वतःकडे बघून माझाच कॉन्फिडन्स जातो. जाहिरातीतला मुलगाचा फसक फसक करून डिओ मारतो आणि मग तंच पोरी अशा तंग कपड्यातल्या त्याच्या गळ्यात पडतात. तोट डिओ मी असं फसुक फसुक करून मारतो. तीन चार कुत्री परवा मागे लागली माझ्या. त्यांनाही तोच वास आवडतो. मला माहिती नव्हतं माझा कॉन्फिडन्स जातो. कसा रे तू असा? कसा तू असा? असा कसा रे तू? चिडू नका. कसा नाही चिडलेली? मी चिडलेली नाहीये. अजून काय पाहतोस तू? अजून अजून सिरियल. सिरियल जावई विकत घेणे आहे. कशाला पाहतोस? तरी माझा पण कॉन्फिडन्स जातो. काय सांगतो? प्रत्येक गोष्टीकडे तू तू निगेटिव्ह का बघतो? मला तसंच दिसतं. नाही नाही हे बघ पॉझिटिव्ह होकार सकारात्मक सकारात्मक दृष्टीने बघ. हो म्हणायचं प्रत्येकाला. हो हो म्हण. हो माझा कॉन्फिडन्स मी वाढवणार. हो शाबास. हो आता हे बघ तुझ्याकडे तुझ्या केसकडे आपण त्रयस्थ दृष्टीने पाहूया. बघ लक्षात घे हा तू आहेस. ही मी आहे आणि हा सुद्धा तूच आहेस. इथं कुणीच नाहीये पण तो कुठे गेला? अरे समज ना बाबा. अच्छा अच्छा पण तो समजेल ना मी इथे आहे ते महत्त्वाचं नाहीये. तुला समजतं हे महत्त्वाचं लक्षात घे. हा तू आहेस. ही मी आहे आणि हा सुद्धा तूच आहेस. आता तुझ्यातल्या तू कडे तू कसा बघशील? रिएक्शन काय सांगतोय? आणि कसं बघणार मी? मूर्ख आहेस का तू? एक मिनिट. हा आता आलं लक्षात. एक मिनिट क्षणापुरती लक्षात घे. तुझं नाव आपण करण ठेवूया. मी करण. तू करण. तू अर्जुन. हा अर्जुन. एवढी राखी म्हणजे अंगावरून कॉन्फिडन्स जातो माझा. अंगावरून इकडे अंगावरून तमाशा करू नको. अंगावरून कॉन्फिडन्स. लक्षात घे. हा लक्षात घे. हा 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 तू आहेस. हा हा अर्जुन. ही मी आहे. हा करण आहे. आता या अर्जुनचा कॉन्फिडन्स पूर्ण बडे गेलेला आहे. त्याला जगात काही करायची इच्छा उरलेली आहे. आता या अर्जुनकडे बघून तू करण काय बोलशील? बाई वेडी आहे. आणि काय म्हणू? मला तसंच वाटते कारण तुम्ही मला ट्रीटच करत नाही. अरे असं काय करतो? हे सगळं तुझ्या स्टेटमेंट बद्दल चाललंय ना. वाढव वाढव स्वतःच. मी कोण आहे? तू तू अर्जुन आहेस. मी अर्जुन आहे. आता या क्षणापर्यंत तू करुण आहेस. मी अर्जुन आहे. करुण झाली आहे माझी अवस्था. असं काय करतो? मी नक्की कोण आहे ते मला सांग. करुण आहेस. एक सेकंद एक सेकंद आलं माझ्या लक्षात. आता ह्या सिच्युएशनला आपण थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघू. प्लीज प्लीज माझं काम करा. तू जा रे. तुझं काय असं काय करता? प्लीज तुला काही कळतच नाही. माझं ऐक ना. तुला काही कळत नाही. गेट लॉस. प्लीज गेट आउट. प्लीज गेट आउट. ठीक आहे आपण ह्याकडे थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघूया. इकडे नाजुका ओझा आहेत आणि इकडे हा बोजा उभा आहे. आणि करण आणि अर्जुन करण आणि अर्जुन दोघे तुमच्या समोर येत आहेत आणि तुम्हाला विचारतायत आमचा कॉन्फिडन्स कसा मिळेल. काय म्हणाल तुम्ही? अरे आता संपायला आले तर आता कशाला इथं? करण आणि अर्जुन दोघे येतील आणि म्हणतील कॉन्फिडन्स वाढवा. काय सांगाल दोघांना? तुझ्या आईचा घो. प्रियदर्शन हा एकमेव आहे ज्यांनी आपल्या सेटचा पूर्ण वापर केलेला आहे. गेल्या एका स्किटमध्ये तो वरनं आला, मग तो खालनं, असा तो पूर्ण सेटचा वापर करतो. आणि दॅट इज ऑल्सो गुड. विशाखा आय लव्ह यू. या काय काय ऍक्टर आहेस तू. यू आर सुपर्ब. बोथ ऑफ यू ऑल सुपर्ब. हॅट्स ऑफ. थँक यू सो मच दादा. हॅट्स ऑफ टू यू प्रियदर्शन. क्या बात आहे. सुपर परफॉर्मन्स. आणि विशाखा मी तर तुझ्या प्रेमात असतो यार. ब्रिलियंट. हॅट्स ऑफ टू यू गाईज. मला असं वाटतं लेट्स हॅव लय भारी म्युझिकल सलामी. हे तुमच्या ब्रिलियंट परफॉर्मन्स साठी आणि हे कॉन्फिडन्स साठी. 11:30. वा वा वा. 11. आणि हे करण अर्जुन आणि राखी 23 गुण मिळालेले आहेत. मंडळी तापाचं कसं असतं ना, एकाला आला की सगळ्यांना वाटतं मला पण आलाय. तसंच कुठल्याही गेमच्या फीवरचं असतं. एकाने बघितलं की सगळ्यांना वाटतं आपल्याला पण तो फीवर आलाय. सध्या फुटबॉल वर्ल्ड कप चालला आणि त्याचाच फीवर सगळ्यांना चढलाय. बघूयात एका फॅमिलीत कसा फीवर चढला. This time for
अगे अगे वाका वाका लागले काय वाकाय लागले रे ओट्या खाली किती घाणेरडा वास येतोय उद्या साफ करून दे आधी मला यस कमाल कमाल बेलेटेल कमाल कमाल ए मारला यार ए पास देना त्याच्याकडे ए एकटा खेळतो का एक पात्र कर एक इतका आयडा आयडा करून काय बघताय एवढं मन लाव ना अगे ए बघ ना ए मॅच लागले मॅच मॅच लागली हा मग सचिन कुठे आहे वाह 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 ए अरे सचिनचा काय इथे संबंध सचिन नको का मॅच मध्ये अगे ए मेंटल ती फुटबॉलची मॅच ती क्रिकेटची मॅच तो मिस मॅच होणार नाही का इकडे मला वाटलं फक्त क्रिकेटचीच मॅच होते टोपीतून काय खाताय तुम्ही थर्मोकोलचे तुकडे मला सांगितलं असत पोहे करून दिले असते ना गरम गरम हे थर्मोकोलचे तुकडे अगे ए मेंटल हे थर्मोकोलचे नाही का पॉपकॉर्न आहेत पॉपकॉर्न कोण कोण नाही पॉपकॉर्न याला कोणतं पॉप केलंय नशिबात आले काय अरे हे घोट ना यार तू काय करतो त्याच्याकडे दे ना यार काय तो मामा नाही आहे ना नाही मामा का कोण मामा अहो मामा नाही का तो सगळेजण म्हणताय त्यावेळेला मामा नाही म्हणून माझ्याच नाही खेळत अगे ए ए मेंटल ए मामा नाही ग ए त्याचा काका नाव होतं काका काका नाव होतं काका मानव मामा ते सगळं ना ते एकांची नाव आहेत ना कन्फ्युजनच झालं एकदम माझं काय नाव ठेवतात ना काका मामा आणि ते काय होत एक जुना खेळाडू कोण होता तू वाटी 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 काय नाव आहे वाटी आला वाटी नावाचा प्लेअर होता काय वाटी नाही का वाटी हे तुला पेले बोलायचंय काय पेले पेले हे पेले बद्दल काय बोलायचं ना आपलं भांडण होईल उगाच आता भांड्याला भांडी आपटली की भांडण होणार ठाऊ की मला ए तुला माहितीये काय तो पेले कसला जिंगल्यासारखा खेळायचा माहितीये पेलेली माणसं जिंगल्यासारखीच खेळणार ना नाही पण मला सांगा ना ही असली कसली नाव ठेवतात तो ही लोक ही काय नाव आहेत का आता तो बघा बाप्यासारखा बाप त्याचं नाव काय ठेवलंय मॅक्सी कोणाचं नाव मॅक्सी असतं का कधी आधी ठेवायचं होतं तर मग शर्ट ठेवायचं ना ए मेंटल मॅक्सी नाही ग मेसी मेसी नाव आहे त्याचं मेसी 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 तू गप्प बसा मग झाला मारा मेसी बघू दे मॅच बघू दे मला जरा शांत बस बघा बघा हा बघ आता गोल मारणार आहेत बघ बघ हा गोल होतोय गोल होतोय अरे यार काय सुंदर गोल केलाय त्यांनी ए अरे कुठे गोल केलाय ओ गोल केला की बघा की नीट अरे पण कुठे गोल केलाय मला दिसत नाही ना अहो असं काय करता सगळ्यांनी मिळून तयार केला ना असं गोल तो गोल आहे तो अरे गोल नाही रे ती स्ट्रॅटेजी आखतायत पुढे काय करायचं त्याची पण गोल करूनच आखतायत ना स्ट्रॅटेजी तू गप ना जरा जरा शांत बस तुला कळतं काय तो चौकन दिसतोय तुला चौकन त्यात बॉल मारला ना की गोल होतो म्हणजे चौकोनात बॉल गेला की गोल होतो अंतरिकोनात गेला की काय आयात होतो सॉरी 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 मला ना एक चान्स मिळू दे नाही ना तुला निर्यात केला ना गावी पाठवला ना तर फ्री किक मिळाली फ्री किक मिळाली कशावर आणि स्कीम काय होती आणि तुम्हाला माहिती होत तुम्हाला का नाही सांगितलं आपण घेऊन आलो असतो ना फ्री किक तिकडे जाऊन अरे फ्री किक म्हणजे त्यांनी दुसऱ्याने ना चुकला ना म्हणून त्याला फ्री किक मिळाली ते काय करणार आता त्या फ्री किक काय करणार ना त्यांच्या घरी ना स्कूटर बिघडल्या त्याला लावणार आहेत म्हणून त्यांना असे फ्री किक देतात आयो काय लकी माणसं आहेत फ्री किक मिळाली त्यांना फ्री हॉर्न पण देतात का आपल्या स्कूटरचं हॉर्न बिघडलाय ये तू डोक्यात जाऊ नको आता मारी ना आता तू जरा शांत बसा काय होते काय होते काय होते तू बघ तो फ्री किक मारायला माझा आवडता प्लेअर येतो तो बघ तो कोण 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 अगं बेलोटोली आहे बेलोटोली बेलोटोली कोण अगं मस्त इटलीचा आहे मला लय आवडतो तुम्हाला इटलीचा खेळाडू आवडतो 2 महिन्यापूर्वी इलेक्शन होते तेव्हा म्हणत होता इटलीचं कोणीच आवडत नाही मला इटलीच्या लोकांना भारतीयांनी भाव देऊ नये उगाच असं म्हणत होता तू अरे एक गप नाही तेव्हाची गोष्ट वेगळी होती तो इटलीच्या संघातला आहे ना म्हणून मला जाम आवडतो
अच्छा म्हणजे संघातली माणसं तुम्हाला आवडतात आणि संघाच्या बाहेरची असेल तर तुम्ही नाव ठेवणार. आता लक्षात आलं माझ्या. आता जास्त वाचा करू नको, मला मॅच बघू दे. मी काय म्हणते, मला रिमोट द्या ना. रिमोट बिमोट काय मिळणार नाही तुला. असं काय करता, द्या ना रिमोट. मला त्या एपिसोड रिपीट एपिसोड बघायचंय ना. हा द्या ना बघायला. ए तुझ्या त्या फालतू सिरियल साठी मी देणार नाही रिमोट बिमोट. आपली फुटबॉलची मॅच महत्वाची आहे. काय फरक आहे होते सिरियल मध्ये आणि मॅच मध्ये? आमच्या सिरियल मधले सासवासू ना चित्र विचित्र टिकल्या लावतात, हेअर स्टाईल करतात. इथले लोक पण विचित्र हेअर स्टाईल करतात, घाणेरडे कपडे घालतात. बघा बघा बघा. म्हणजे तुला ते दोन्ही सेम वाटत? अगं तू काय मंदबिंद आहेस काय ग? अरे मॅच महत्वाची. हे बघ तुझा मॅच मधलं काही कळल्याशिवाय ना मी रिमोटच आता देणार नाही. चल चल कामाला चल. असं मला मॅच मधलं काही कळत नाही. मग आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला काय कळतो मॅच मधलं? काय कळतं म्हणजे लय कळतं आपल्याला. फुटबॉलचं वजन किती? वजन म्हणजे हे वजन काय करायचं पण? मी सांगते ना तुम्हाला, 410 ते 450 ग्राम. असेल असेल. आणि आतल्या हवेचा दाब किती? ए बघ तू माझ्या डोक्याला ताप देते. तू जा. मी सांगते 0.6 ते 1.1 ग्राम. हा आणि मला सांगा उंची आणि लांबी किती फुटबॉलच्या ग्राउंडची? ते असेल काहीतरी फुटबॉल काय सांगते मी. लांबी आहे ना ती 110 ते 120 यार्ड आणि रुंदी आहे ती 70 ते 80 यार्ड. आणि तुम्हाला माहितीये फुटबॉलचा पहिला आंतरराष्ट्रीय चषक कुठे आणि कधी झाला? ते असेल कुठे? मी सांगते 1930 साली उरुग्वे मध्ये झाला आणि उरुग्वेनेच तो जिंकला. बायको तुला हे सगळं कसं माहिती का? मला तुम्ही नेहमी म्हणता ना. तुम्हा बायकांना काहीच कळत नाही त्यातलं. तुम्हाला काय अक्कल आहे त्यातली? आधी त्यातलं महत्वाचं सगळं शिकून घ्या, ते कळलं तर तुला रिमोट मिळेल. आता द्या तो रिमोट. द्या तो रिमोट. नाही नाही पण मी काय सांगतो मी काय सांगतो. आता तुम्ही आमच्या सिरियल मधला शिका, त्यातलं तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हाच रिमोटला हात लावायचा. जा तिकडे पोळा करा. ऐक ना काय मी त्यापेक्षा तू तिथं मेथी लावून आहे. आरती तुझा परफॉर्मन्स मला खूप आवडला. सेम गोज विथ सुशील. गॉड ब्लेस यू. ताई आय लाईक दिस होल एंटायर थॉट. मला खूप आवडला आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली आहे, ती मला खूप आवडली. थँक्यू. 9 गुण आणि ताई 9 गुण 18 गुण मिळालेले आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोडीसाठी. हसून हसून सगळ्यांना भूक लागलेली असेल ना, आणि भूक लागल्यानंतर आम्ही काय देतो तुम्हाला माहितीच आहे, फाईट. तेव्हा खाऊया एकच फाईट, वातावरण होणार टाईट. लागला 10वीचा निकाल, लागला 10वीचा निकाल. माती गेली माती केली माती केली, पोरांनी या माती केली माती केली. हे माती गेली माती केली माती केली, पोरांनी या माती केली माती केली. महाराज ओ महाराज, पेढे द्या पेढे. गाणी कसली म्हणताय, आनंद कसला व्यक्त करताय? इथं रिझल्ट लागलाय आमच्या पोराचा, तुला पेढे खायच्यात? कागदच फेकून मारेल बघ. किती कमी मार्क पडलेत आमच्या पोराला. अरे हे काय मार्क झाले हे बघा, किती मार्क. दम बिर्याणी 18 रुपये. चुकून मेनू कार्ड आणलेलं मी, रिझल्ट कार्ड घरीच राहिलं वाटतं. मी सांगतो तुम्हाला, एवढी आम्ही मेहनत घेतली आमच्या राजपुत्रांवर आणि 10वीला त्याला किती टक्के पडले? फक्त 97. फक्त 97. ते तर जाऊ द्या, त्याचा नंबर केवढा आलाय? फक्त 108. राज्यात 108वा नंबर आला, याचा काय करायचा आम्ही? कुणाला तोंड दाखवायचं? राजा आम्ही राजपुत्राचा नंबर केवढा? 108वा काय चाटायचा आहे तो नंबर? तरी पण लोक आम्हाला सकाळपासून अभिनंदनाचे फोन करतात म्हणे, अभिनंदन. छडी लागे छम छम, विद्या ये गम गम, छम 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 छम. छडी लागे छम छम, विद्या ये गम गम, छम 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 छम. अभिनंदन महाराज, अभिनंदन. अहो तुमच्या मुलाला 10वीमध्ये 97% मार्क्स मिळाले, अभिनंदन. वा 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 वा. आता मॅडम तुम्हीच तेवढं बोलायचं बाकी होता. पोरांच्या मॅडम म्हणून तुमचं स्वागत करावं तर तुम्ही सुद्धा आम्हाला अभिनंदन म्हणून टोचून टोचून बोलताय. 108वा नंबर आलाय त्याचा. क्षमा असावी महाराज, पण मला आपल्याला हे विचारायचंय की आपल्याला 10वीत किती टक्के मार्क्स मिळाले होते? कमांतवाची 10वी आहे. ऑक्टोबर भूमिती
त्याच्यानंतर मार्चला असते नाही का, हा मार्चला मराठी राहिला आणि पुन्हा ऑक्टोबरला नागरिक शास्त्र आणि पुन्हा पर्यावरण तर गेलाच होता आपला, मध्ये ऑक्टोबरला नाही गॅप लग्न झालं आणि मग मार्च क्लिअर, म्हणजे 50 टोटल 50%. आणि तरी राज्यभरात तुम्ही पेढे वाटले होते आणि तुमच्या मुलाला 10वीत 97% मार्क्स मिळून सुद्धा तुम्ही पेढे वाटले नाहीत. अहो ती बघा बघा बघा, दरबारातली सगळी माणसं किती आशेनी तुमच्याकडे बघतायत पेढ्यासाठी. ह्याला आशा नाही अधाशेपणा म्हणतात. आणि आमच्या काळात कसं होतं ना मॅडम, सगळ्यांनाच 90-90% पडत नव्हते हो, क्वचित कुणाला तरी पडायचे. आजकाल काय हजार पोरांना 97-98% पडतात, त्याच्यामुळे ज्ञानो गाडीकडे बघावं तसं बघतात 90% वाल्या पोराकडं. महाराज, एकूण राज्याचा आणि आपल्या शाळेचा रिझल्ट उत्कृष्ट लागलेला आहे. 108 नंबर आला काय, चाटायचा का, कसला उत्कृष्ट निकाल. तुम्ही त्यांच्या मॅडम आहात, तुम्हाला ह्यातल्या चुका समजल्या पाहिजेत. अहो पण ती अजून मुलंच आहे, छोट्या मोठ्या चुका होत असतात, पण तरी सुद्धा 97% म्हणजे काही कमी नाही का मॅडम? अहो पण आमची काही स्वप्न बिपण असतील की नाही? हा, त्याच्या आईचं केवढं मोठं स्वप्न होत, आपल्या पोरानं इंजिनियर बनावं, डॉक्टर बनावं, तिनं त्याच्यासाठी केवढा मोठा त्याग केला मॅडम माहिती तुम्हाला? हो, जसं त्या माऊलीला कळलं की आपला पोरगा 10वीला बसलाय, तिनं डेली सोप बघणं बंद केलं. तशीच सोपायची, तशीच झोपायची, पण टीव्ही नाही बघायची, रिमोट कडे हात जायचा पण नाही, आपला पोरगा 10वीला आपण हात नाही लावायचा. अरे दारू सोडलेला, दारुड्याचं कसं होतं बाटलीकडे बघितल्यावर तसं रिमोट कडे बघून तिचं व्हायचं, लावायचं. पण जेव्हा तिला कळलं की आपला पोरगा आता पास झालेला आहे तेव्हा तिने उपास सोडला आणि परवा दिवशी एपिसोड बघितला. एवढा त्याग. धन्य हो त्यांची, धन्य आहे, धन्य आहे. त्याग बाकी काय नाही हो, त्याग. नाही नाही, पण तुमचा राजपुत्र आता मोठा झालाय हो, चक्क 10वी पास झालाय, त्याला आता दुसरेही काहीतरी वाचायला द्या, म्हणजे कुसुमाग्रज वाचू दे, पु ल देशपांडे वाचू दे. नाही नाही, 10वी म्हणून असले अवांतर उद्योग आम्ही बंदच केलेत त्याचे. हा, असलं काय वाचायचं उगत? अहो टीव्ही बघायचंच नाही असं आम्ही ठरवलेलं, फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन आपलं झालं पाहिजे. अहो असं असेल तर फारच गंभीर प्रकरण आहे, त्यालाही जरा बाहेरचं जग कळू दे ना, नाहीतर उद्या लग्न झालं तर तो बायकोला फक्त भूमितीची प्रमेय सांगत बसेल. नाही महाराज, काय आहे माहितीये का, की 97% मार्क पडलेल्या लोकांना सुद्धा आपोआप मुलं होत नाहीत, अभ्यासक्रमा बाहेरचा सुद्धा ज्ञान असणं आवश्यक आहे. मॅडम काय 10वी तर शिकू का त्याला सगळं आता? अहो नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की घाई करण्यासारख्या दुसऱ्या गोष्टी सुद्धा आहेतच की नाही, म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे हे त्याला माहितीये, कारण पुस्तकी ज्ञान ना घोकम पट्टी पाठ करून मिळवलेलं. हा पण प्रत्यक्ष शेती करताना त्यांनी अद्याप कोणाला पाहिलेलंच नाहीये. अहो तुमच्या मुलाला फणस माहितीये, पण एवढे मोठे मोठे फणस लटकलेलं झाड तुम्ही त्याला एकदाही दाखवलेलं नाहीये, कारण तुम्ही आणि तो फक्त मार्कांच्या मागे आहात. नाही मॅडम, कसं आहे ना, तुमचं हे म्हणणं जरी बरोबर असलं तरी सुद्धा आजकाल मार्कांची स्पर्धा आहे हो, सगळीकडे मार्क मिळवण्यासाठी लढाई चाललेली. आजकाल 10वी 12वीला बसलेल्या पोरांची तोंड बघा तुम्ही, अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी सारखी झालेली असेल, कॉन्फिडन्स नसलेली, पिचलेली, बिचारी, केवढी मेहनत घेतात ते. अहो डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी टफ फाईट आहे मॅडम. अहो पण ही काहीही उपयोगाची नाही टफ फाईट, त्यांना व्यवहार ज्ञान असलंच पाहिजे. आज मी तुम्हाला तुमच्या मुलाची शिक्षिका म्हणून स्पष्टपणे सांगते की तुमच्या मुलाला व्यवहार ज्ञान शून्य आहे, त्याला अजून बैल आणि गाय यातला फरक सुद्धा कळत नाही. सांगायचं ना त्याला, बैलाला शिपटी असती, गायला 2 शिंग असतात, सोपे. अहो आता काय सांगू त्याला मी, त्याला 97% मार्क्स मिळाले असले ना तरी माझ्या दृष्टीने तुमचा मुलगा नापास आहे. नापास तोच नाही, राज्यातली अर्धी मुलं सुद्धा या न्यायाने नापास आहेत. 97% पडून सुद्धा नापास, तुम्हाला शिक्षिका कोणी गेलं? खरं सांगू महाराज, काही वेळेला मलाही हा प्रश्न पडतो की अरे मुलांना मार्कांसाठी राबवून घेण्यासाठी कमी शिक्षिका झाले नाही. मला मान्य आहे की सगळ्या पालकांना असं वाटतं की आपला मुलगा पास झालाच पाहिजे, आपली मुलगी पास झालीच पाहिजे, पण एकाही आई वडिलांना असं वाटत नाही की आपला मुलगा शेतकरी झाला पाहिजे. हा का वाटत नाही? अहो त्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यायला नको का? खुद्द शेतकरी सुद्धा हल्ली आपल्या मुलांना शहराकडे पाठवायला लागलेत, आपली शेती गहाण ठेवून मुलाला शहरात नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करायला लागलेत. यालाच विकास म्हणतात ना मॅडम? नाही 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 महाराज, हे मला अजिबात मान्य नाही. अहो हा कसला विकास? अहो ही तर अधोगती झाली आणि खूपच काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. सगळेच गावाकडून उठून 90% शर्यतीत भाग घ्यायला लागलेत, अशाने कसं होणार हो?
नाही आणि मला सांगा तुम्ही अहो सगळे लोक डॉक्टर होऊन काही एकमेकांना इंजेक्शन देण्याचा खेळ खेळणार आहेत का आणि सगळी मुलं कॉम्प्युटर इंजिनियर होऊन कॉम्प्युटरवर गहू उगवणार आहेत का तांदूळ हे पहा महाराज हल्ली ना आपल्या देशामध्ये चड्डी सुद्धा नीट न बांधता येणाऱ्या मुलाला विचारलं ना बाळा रे तू कोण होणार मोठा होऊन तर लगेच सांगतो बाय मला की नाही डॉक्टर व्हायचंय मला की नाही इंजिनियर व्हायचंय आहो एवढ्याशा मुलाच्या डोक्यात कोण भरवतं हे त्याचे आई वडील पण तेच आई वडील त्याला शेतकरी व्हायला प्रोत्साहन का देत नाहीत हा अहो ज्या तुम्ही मानाने ज्या अभिमानाने तुम्ही डॉक्टरांकडे पाहता इंजिनियर्सकडे पाहता त्याच मानाने तुम्ही शेतकऱ्यांकडे पहा आपण आजारी पडलो तर आपल्यावर उपचार करतात ते डॉक्टर्स पण आपल्याला आयुष्यात खऱ्या अर्थाने जगवतो ना तो शेतकरी नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण म्हणून काय आम्ही आमच्या पोराला शेतकरी करायचं का केलं पण असो पण लोक अडाणी म्हणतात मग हे ठरवलं कोणी शहरी लोकांनी ना खरं म्हणजे अडाणी कोण ज्याला शेती करता येत नाही तो अडाणी आणि या न्यायाने शहरी लोक अडाणी नाहीत ना पण ते उलट शेतकऱ्यालाच अडाणी ठरवून मोकळे झालेत अहो शहरी लोक म्हणजे ज्यांना काही पिकवता येत नाही आणि ज्यांना काहीही टिकवता येत नाही आता मला पटायला लागलं मॅडम नाही तू काय व्हायचं पुस्तकातलं ज्ञान देत बस अजून बाकीचं ज्ञान दिलंच नाही आमचं पोरग दुधाचं भांड घेऊन जाऊन बसल बैलापाशी काय करायचं आम्ही भुईमुख जर मातीच्या खाली येत नाही हे त्याला माहितीच नसेल तर एखाद्या वर्षी पीक आलंच नाही म्हणून डोकं धरून बसायची पोर झाडावरचा नारळ कसा काढायचा हे माहितीच नसल्यामुळे कधीतरी पिकून तो खाली पडत मग मी त्याला खाईल म्हणून तो उपाशीच राहायचा नाही 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 मॅडम तुमचं म्हणणं बरोबर आहे पुस्तकी शिक्षणाच्या बरोबर आयुष्याचं शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे आणि तुम्ही तर मॅडम शिक्षिका आहे त्याच्यामुळे तुम्ही आमचा कान नक्कीच धरू शकता आज तुम्ही इथं आलात एकच मारली फाईट आणि वातावरण केलं की टाईट जोरदार टाळ झाल्या पाहिजे सविता प्रभुणे यांच्यासाठी सविताताई तुमचं या मंचावरती मनापासून स्वागत आणि तुम्ही या वेशामध्ये खरंच आज मुख्याध्यापिका वाटतं माझ्या शाळेच्या मला शाळेत आल्यासारखं वाटतंय तुम्हाला इथे येऊन कसं वाटतं नाही मला इथे येऊन खूप खूप मजा येते मी याच्या आधी इथे आले होते आणि मी फू बाई फू हा कार्यक्रम अतिशय आवडीने बघत असते अतिशय एन्जॉय करत असते धडधडत असतं मला इथे कारण इथे इतके सगळे ताकदीचे कलाकार आहेत आणि आम्ही असे एखाद्या एपिसोड करता येतो त्यामुळे खूप भीती वाटत असते मंडळी फुबाई फूच्या या मंचावरती आता तुफान येणार आहे फुबाई फूच्या इतिहासात जी गोष्ट कधीच घडली नाही ती आज या ठिकाणी सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडणार आहे एक असा माणूस इथे येणार आहे ज्याच्यासाठी जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये आणि दुसरा असा माणूस आहे तो स्वतःच अशक्य आहे ज्याच्या काहीही लक्षात राहत नाहीये गजनीला भेटणार आहे रजनी आरती रजनीकांता स्टॉप साउथ म्युझिक प्यास स्टार्ट आरती रजनीकांता आरती रजनीकांता तुझा महिमा कसा चरणी ठेवी माथा मनू वेदला माझा रॉबर्ट रजनीकांता स्टॉप संजय अण्णा वळकम 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 हे अश्विनी अम्मा वळकम 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 वळखलं का नाही वळखलं अरे अजून किती सीझन करायला लागणार आहे मी साऊथ रजनीकांत शिवाजी द बॉस बस आता जागेवर जाऊन बस इपडे पोळे 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 आपण पोळे आपण पोळे अपनी पोरे क्या उधर है दिल के रास्ते में कैसी ठोकर मैंने खाई टूटे ख्वाब सारे एक मायूसी है छाई हर खुशी सो गई जिंदगी हो गई यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे अरे एक तर आधीच मला काय आठवत नाही आणि आठवणार इतक्यात गाणं चेंज करतोय कसं चालेल
उत्तरी उत्तरी हॅलो हॅलो पोहोचलात का तुम्ही रजनीच्या मंदिरात? हो पोहोचलो. कोण बोलतय? कोण काय बोलताय? बायको बोलते तुमची. उत्तरी बायको म्हणजे? डोक्यावर पडलात का तुम्ही? नाही माझं काहीतरी पडलंय ते मी शोधायला आलो, मला सापडत नाहीये. का बसा ठेवा फोन. शशास वेलकम टू माय टेम्पल. आईच्या गावात सुनील तावडे वेलकम टू माय टेम्पल. टेम्पल मंदिर गुरुद्वारा चर्च यूस कलो बस काय शूस की सिंगल वंगी वंगी कोंगी नी मुन नको. मला काय खायला नको. माझं काहीतरी पडलंय ते मला आठवत नाहीये. काय पडलंय? उत्तरी उत्तरी उत्तरी. आय गॉट इट. मी तुला ओळखलं. गजनी असत बघ तू. असं काय बघ तू? गजनी असत बघ तू. गजनी असत बघ तू. गजनी असत बघ तू. गजनी असत बघ तू. गजनी असत बघ. काय रे माझ्या डोक्याचा दही करतो? हा गजनी. मी रजनी, तू भजनी. हे तिकडे बसलाय ते वजनी. हे अश्विनी आणि हे संजय. नाही जमत. हे बघ रजनी, मला मागचं काहीच आठवत नाही. मला फक्त 2 मिनिटांपूर्वीच आठवते. अरे बापरे, म्हणजे आता 12 मिनिटं ह्याला झेलायचंय. आधीच मला मध्ये मध्ये माझंच काही लक्षात राहत नाही. हे बघ मी आशेने आलोय. माझं काहीतरी पडलंय तर मला आठवत नाहीये. माझ्या मंदिरामध्ये जो जो येतो ना त्याच मी कल्याण करतो. हे मंदिर आहे. तुला काय वाटलं डान्स बर आहे? एक मिनिट हे बघ. नाही वाजलं. परत बघ. परत नाही वाजलं. जिथे टंटा नाही तिथे घंटा नाही. लय भारी आहे. बघ आता बघ. बघितलं का रे? कुठे कुठे काय काय कुठे कुठे बघितलं? काय पडलं? माकड माकड बघ. माकड बघ. खाली बघ. वरती बघ. बाजूला बघ. तिकडे बघ. तिकडे बघ. बघ माझी आठवण. हे बरं लक्षात राहत. हा हे विसरला नाही होत. स्क्रिप्ट मधली वाक्य विसरता. शशा पर्सनल घ्यायचं नाही. आपण दोघी मित्र आहोत. मित्र आहे मग सौमित्रीची कविता कशाला बोलताय? मी जगाचा मित्र आहे रे. शेतकऱ्यांचा पण मी मित्र आहे. उत्तरी म्हणजे तू गांडूळ आहेस. मी गांडूळ. मी गांडूळ. मी रजनीकांत. अरे अरे मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये पुजगावण्याच्या ऐवजी माझा फोटो लावला. 2 वर्षापूर्वी धान्य खाऊन गेलेले पक्षी सगळे परत आले आणि सगळं धान्य त्या शेतकऱ्याला परत केलं रे. मग माझी सिगरेट हवेमध्ये फेकल्यानंतर काय होत? हवेत जाते. अरे डिशून केल्यानंतर एवढं होत? भिशून केल्यानंतर काय म्हणणार तुझं? सिगरेट काय झालं ते सांगा. हे बघ अरे तुमच्या लोकांनी ते ओझोन व्हायचं पार वाट लावली तिकडे. अरे माझ्या सिगरेट मधला जो धूर निघतो ना त्याचा थर त्या ओझोन वायूवर राहतो आणि त्याचा प्रोटेक्ट करतो रे. म्हणजे तुम्ही अजून काय काय करता? उत्तरी ए देखो जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरी. नेहमी नेहमी स्किट खाली गेलं की हा पंच टाकलं की जोक म्हणून जरा. अरे जगामध्ये असं कुठलंच काम नाहीये जे रजनीकांत करू शकत नाही रे. उत्तरी माझा प्रॉब्लेम समजून घ्या. उत्तरी माझं काय पडलं ते मला आठवत नाही. उत्तरी आठवल आठवल मुजिक. बंद कर. जे मी विसरण्याचा प्रयत्न करतो तेच मला आठवून देतो. आठवल आठवल आठवल. अरे तुझा काहीतरी स्टाईल असतं का रे?
जानी हा की कुठला पण मिमिक्री करायचं पण ह्याचा मिमिक्री करायचं नाही ते माझं गुरु असत उत्तरी राजकुमार तुमचा गुरु आहे नाही रे सुनील तावडे माझा गुरु असत माझा काय पडलंय मला काय आठवत नाहीये एक मिनिट तुझा पिशवी दे रे इकडे त्याच्या बघतो काय क्लू मिळतो का बघ 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 तुझ्या स्मृती जागरूक करण्याचं काय होतं का बघ तुम्ही बघ हे बा मी तुला काय दाखवतो जाऊ दे सर जाऊ दे सर सर जाऊ दे मला ह्याला सांगून ह्याला तोडीन माझ्या हे बघ तुझ्या आग्रहा खातर आम्ही स्क्रिप्ट करतो एकदा नक्की ठरव मी रजनीकांत आहे का जादूगर आहे मी याच्यात काय कबूतर काढणार आहे का रसकला आता बघ मी याच्यात काय करतो ते हा बघ हा बघ पोट बघ पोट बघ बघ माझी आठवण येते का अश्विनी मावशीचं पोट अश्विनी मावशी अश्विनी मावशी नाही डोक्यात सगळा गोलमाल आहे डोळ्यासमोर काळसे कर सॉरी सॉरी काळ 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 असं अंधुक दिसतंय नाही मला काय आठवत नाहीये काही आठवत नाहीये दुसरं पोट बघ रे सुनील तावडेचं पोट बघ याला कसं विसरी याला कसं विसरी ह्याला मला आठवायचंच नाहीये जाऊन दे फालतुरी नको हा दुसरं पोट बघ फँड्री फँड्री नाही फँड्री नाही डायरी डायरी कदाचित ना मला काहीतरी लिहून ठेवायची सवय असेल डायरी बघ डायरी बघ डायरी उत्तरी डायरी अरे ह्याच्यात ठेवली ना कशाला सांगतो ना डायरी बघायला तू नाही डायरी नाही पण मी कुठे लिहून ठेवले कुठे लिहून ठेवले कुठे लिहून ठेवले मला आठवत नाही कुठे लिहून ठेवले कुठे आठवत नाही यांना रसकल जे डायरी मध्ये लिहायचं ते छातीवर लिहून घेतलं तू मला काय आठवत नाही मला काय पडलंय मला कशीच उत्तरी मिळत नाही आठवल आठवल नाही नाही आठवल म्युझिक चालू कर आता आठवलं कर उत्तरी आता आठवलं माझा धूम थ्री पडला आणि आपला परपरंद बघून याचा चेहरा पडला उत्तरी वन्स अगेन मनमोहन देसाई की फिल्म है कहानी क्या है ज्यादा कहानी के बारे में मत सोचो आइटम के बारे में सोचो तो आइटम आइटम पेश था रजनी को मिलने गजनी आता है ब्रिलियंट कन्सेप्ट जे काही मी बघितलं ते मला खूप आवडलं येस स्टोरी झाली की रजनीकांतचं टेम्पल होतं पण मध्येच ते सुनील तावड्यांचं टेम्पल झालं मला तुझी एंट्री आवडली तू ते गाणं मार्मिक होतं आणि तुझा तो खांबाला हात लावून शॉक लागणं वगैरे वगैरे ओव्हरऑल फुल ऑन पैसा वसूल थँक्यू सो मच दहा दहा 20 गुण मिळालेले आहेत जोरदार टाळायला पाहिजे दोघांसाठी काय म्हणणार कसं वाटतं लय भारी वाटतं ना तुम्हाला कालच्या भागात मी सुद्धा म्हणालो तो लय भारी लय भारी आजही माझं चाललंय लय भारी लय भारी याचं कारण एव्हाना तुमच्या लक्षात आलेलंच असेलच झी टॉकीज आणि एस एल विजन प्रस्तुत सिनेमंत्रा प्रोडक्शन मुंबई फिल्म कंपनी सोबत घेऊन येत आहेत एक नवा कोरा मराठमोळा सिनेमा ज्याचं नाव आहे लय भारी बघायला विसरू नका येत्या 11 जुलै पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात लय भारी आणि या सिनेमातून आपल्याला भेटायला येणार आहे लय भारी हिरो रितेश देशमुख आणि तो फक्त सिनेमात भेटायला येणार नाहीये तर पुढच्या आठवड्यात तो या मंचावरती धमाल करायला येणार आहे तेव्हा सगळेच म्हणूयात लय भारी आणि आता वेळ झालेली आहे हे पाहण्याची की कोण आहे आजची लय भारी परफॉर्मर ऑफ द वीक जोडी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो लय भारी परफॉर्मर ऑफ द वीक जोडी आहे भारत आणि सागर खूप भारी वाटलेलं आहे अर्थातच लय भारी वाटलेलं आहे हीच फिलिंग घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात तेव्हा बघायला विसरू नका फेअर अँड लव्हली फू बाय फू नाही आहे बाय बाय फ्रुटी